आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडी मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार गणेश हुकेरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. सभा रोड शो करत शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी चिकोडी सदलगा मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार गणेश हुक्केरी यांनी अर्ज दाखल केला. येथील मिनी विधान सौध येथे कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीत आमदार हुक्केरी यांनी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी चिकोडी येथील आरडी हायस्कूलच्या प्रांगणात सभा घेण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत रोड शो करत विधान सौध येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी बोलताना चिकोडी सदलगा तसेच निप्पाणी मतक्षेत्राचे प्रभारी पृथ्वीराज पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाने गेल्या 4.5 वर्षात केंद्रात सत्तेत राहून जनतेची फसवणूक केली आहे. कर्नाटकातील जनता हे जाणते, त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आणून दाखवेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या ठिकाणी अर्ज भरण्यात आला. हा अर्ज भरण्याकरता म्हणून एआयसीसीच्या वतीनं आज मी इथे उपस्थित झालेलो आहे. देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे या सरकारनं गेल्या 4-4.5 वर्षामध्ये एकूणच जनतेची फसवणूक खोट्या आश्वासनाच्या माध्यमातून केली आणि अशा या भ्रमनिरास झालेल्या सरकारच्या हे खऱ्या अर्थानं मतपेटीच्या द्वारे परतफेड करण्याच्या दृष्टीनं पुन्हा एकदा इशारा देण्याच्या दृष्टिकोनातनं कर्नाटकची ही निवडणूक महत्त्वाची. काँग्रेस पक्षाचं सरकार गेले 5 वर्ष कर्नाटक राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं खऱ्या अर्थानं चौफेर अशी प्रगती केलेली आहे. सामान्यातलं सामान्य गरीब घटकाच्या उन्नतीसाठी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणानुसार या राज्यातला जो कारभार आहे तो सामान्य माणसाच्या हिताचा राहिला, गोरगरिबांच्या हिताचा राहिला, सर्व धर्मांच्या हिताचा राहिला, सर्व समाजाचा अल्पसंख्याकांचा हिताचा. यावेळी निपाणीचे उमेदवार काका पाटील, वीरकुमार पाटील, उत्तम पाटील, सुभाष जोशी, नरेंद्र नेरलीबुट, रामा माने आदी मान्यवरांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. आणि यावर्षी असं बहुसंख्य आमचे मतदार त्यांचा विजय हा निश्चित आहे आणि प्रचंड बहुमताने त्यांनी या मतदारसंघामध्ये 75,000 मतांनी म्हणजे लईट मतांनी या मतदारसंघामध्ये आणि निवडणूक असं आमचा अंदाज आहे. आणि कर्नाटकमध्ये विकास कामामध्ये गणेशांना आणि प्रकाशांना यांनी विकास कामामध्ये तर त्यांचा हात धरणार कोणीच नाही आणि 90% त्यांनी जे आमच्या मतदारसंघामध्ये मागणी होती ते सर्व कामे त्यांनी 90% पूर्ण केलेले आहेत आणि पुढच्या वर्षी सुद्धा निवडून आल्यानंतर सुद्धा राहिलेली कामं त्यांनी निश्चित करतील. 12 तारखेच्या निवडणुकीमध्ये चिकोडी सदरगावातून आमदार गणेश हुक्केरे यांचा दाखल करण्यात आहे. जास्तीत जास्त बहुसंख्येने आलेल्या बांधवांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि ही ताकद विजयाची ताकद आहे. जास्तीचे 40,000 लीडला येणार हे 100% सांगू शकतो. सगळ्या अभ्यर्थी घोषणे मंडळी जिल्हा कार्यकर्ता आशीर्वाद ಈ ಭಾಗದ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿಯವರು ಇವತ್ತ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಪರಮೇಶ್ವರ ಸಾಹೇಬ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡಿ ಇವತ್ತು ನಾಮಿನೇಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಕೋನ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಜನರು ಒಂದೇನು ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು 20,000 ಜನ ಸೇರಿ ಇವತ್ತು ನಾವು ನಾಮಿನೇಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಜನರು ಇಟ್ಟುವಂಥ ವಿಶ್ವಾಸ ಕಾಯ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಇದೇ ದಿನಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೇನೆ.
ಚುನಾವಣೆ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಬೂತ್ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬ್ಲಾಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಲಿ ಬೂತ್ ಕಮಿಟಿ ಸದಸ್ಯರಾಗಲಿ ಈಗಾಗಲೇ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದೆವು. ಇವತ್ತು ನಾವು ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಏನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದೆವು, ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಸಾಧನೆ ನೋಡಿದ್ರೆ ನೇರವಾಗಿ ರೈತರಿಗೆ. ಮಾನ್ಕರ್ ನ್ಯೂಸ್ ಸಾಟಿ ನನದಿ ಹೂನ್ ಸಂಪತ್ ರಾವ್ ಥೋರಾತ್.